subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगे पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव तालुका भुसावळ जिल्ह्यात जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. गजराज टेंट अँड इव्हेंट कार्यक्रम कुठलाही असो, एक नाव नेहमी लक्षात असू द्या, गजराज टेंट अँड इव्हेंट. कार्यक्रम तुमच्याकडे, व्यवस्था आमच्याकडे. आमच्याकडे नवनवीन आकर्षक प्रकारचे मंडप, डेकोरेशन, केटरिंग सर्व्हिस, डीजे साऊंड, लाईट सिस्टीम, जनरेटर व इतर सर्व काही सुविधा, तेही एका छताखाली. तरी पत्ता लक्षात असू द्या, मोहित नगर गणेश कॉलनी जवळ जळगाव रोड भुसावळ. संपर्क करता आमचा क्रमांक आहे 81 50 50 20 37 97 65 22 72 09. दर सालाप्रमाणे यंदाही भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात मकर संक्रांती निमित्त भरण्यात येणाऱ्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झालेली असून आजपासून कंडारी येथील सुप्रसिद्ध कपिलेश्वर महादेव मंदिरावरती मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर विधिवत धार्मिक पूजनास सुरुवात झाली आहे. या सुरुवातीला तत्कालीन कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गोकुळ मोरे यांच्या हस्ते व ट्रस्ट मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत मंदिरावरील प्रज्वलित ज्योतचे व भगव्या झेंड्याचे पूजन नारळ फोडून करण्यात आले. यात आज सकाळी ठीक 8 वाजता कंडारी येथील रहिवाशी तथा भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी येथील कर्मचारी प्रशांत लीलाधर महाजन व त्यांच्या पत्नी सौ गायत्री प्रशांत महाजन या दाम्पत्याच्या हस्ते कंडारी येथील पुरोहित शरद सोहळे यांच्या मंत्रजापाद्वारे कपिलेश्वर महादेव मंदिरावरील महादेवाच्या पिंडीचे महाअभिषेक करण्यात आला. तापी नदी काठावर वसलेले कपिलेश्वर महादेवाचे मंदिर हे सुमारे 5000 वर्षापूर्वी पासूनचे जागृत आणि स्वयंभू असे तीर्थक्षेत्र असल्याने लांब लांबून भाविक यात्रोत्सवाला येत असतात. याशिवाय कपिलेश्वर महादेव मंदिरावरून समोर नदीपात्रातून दिसणारी आडवी धार ही नैसर्गिकरित्या निर्माण झालेली असून उत्तर दक्षिण वाहत असताना या धारेतूनच कपिल मुनींचे या मंदिरास्थळी आगमन होत त्यांनी वाळूची पिंड स्वतःच्या हाताने तयार केली आणि त्यांच्या नावावरून मंदिराचे जागृत देवस्थान म्हणून कपिलेश्वर महादेवाचे मंदिर असे नाव पडले असल्याची आख्यायिका इतिहासात प्रचलित आहे. संपूर्ण कंडारी गाव यात्रोत्सवासाठी सज्ज झालेले असून आज सायंकाळी गावातून वाजत गाजत भजनी मंडळासह भव्य मिरवणूक दरवर्षी प्रमाणे यंदाही काढली जाणार आहे. याशिवाय तापी नदी काठचा परिसर अनेकविध दुकानांनी सजलेला असून खेळणे, शोभेच्या वस्तू, कटलरीचे सामान, आकाश पाळणे, कपड्यांची दुकाने, खाद्यपदार्थ आदी सर्वच वस्तूंची दुकाने नदी काठावरती थाटण्यात आलेली आहे. उद्या दिनांक 15 जानेवारी रोजी खरी कंडारी गाव यात्रोत्सवाला सुरुवात होणार असून पहाटेपासूनच भाविक भक्तगण तापी नदी पात्रात स्नान करून कपिलेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर या पारंपरिक एक दिवसीय यात्रेला सहभागी होणार आहे. याशिवाय उद्या खास गाव परिसरातून सकाळच्या सुमारास भाविक मंदिरावरती येऊन आपली देवी देवता वीर मुंजे बाले यांच्या मानपूजा वाजत गाजत घेऊन येऊन पूजा संपन्न करणार आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावामध्ये सालापर्दाप्रमाणे या ठिकाणी 14 किंवा 15 तारखेला मकर संक्रांत हा दिवस फार मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा असतो. कपिलेश्वर मंदिराच्या ठिकाणी जत्रा या ठिकाणी भरत असते. अनेक भाविक या ठिकाणी येत असतात. तापीनेच्या काठावरती बसलेलं हे गाव आणि या काठावरती असलेली ही जत्रा या ठिकाणी भरत असते. आपण बघू शकतो माझ्या पलीकडे मागे या ठिकाणी तापी नदी नदी आहे. या नदीवरून महाशिव जे कपिल मुनी या ठिकाणी यांचं पदार्पण झालं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी या मंदिराच्या ठिकाणी जत्रा भरत असते आणि असे अनेक भाविकगण या ठिकाणी या दर्शनासाठी लाभ घेण्यात येत असतात. पहाटच्या वेळी या ठिकाणी नदीवर
नदीवरती आंघोळ करून हा जो महायात्राचा उत्सव असतो या ठिकाणी साजरा करत असतात. हजारो पब्लिक येत असतात. पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो आणि असा या ठिकाणी सण हा आपल्याला 15-1 कंडारी गावामध्ये बघायला मिळणार आहे. कॅमेरा संतोष सह विशाल सूर्यवंशी न्यूज महाराष्ट्र भुसावळ. कंडारी यात्रोत्सवाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने नागरिक यात्रेत सहभागी होत असल्याने यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून गावाचे पोलीस पाटील रामा तायडे यांनी पोलीस प्रशासन व पोलीस पाटील मित्र परिवाराच्या साथीने संवेदनशील ठिकाणी यात्रेला गालबोट लागू नये म्हणून पुढे सरसावत चोख बंदोबस्त तैनात करणार असून उणारक्यात छेडखानी गैरकाम करण्यास चांगला चोख दिला जाणार असल्याच्या प्रतिक्रिया कंडारी गावाचे पोलीस पाटील रामा तायडे यांनी आरबी न्यूज महाराष्ट्रशी बोलताना दिल्या आहे. पाटील आहात, हजारो पब्लिक या कपिलेश्वर दर्शनासाठी येत असतात, कशा पद्धतीने सुरक्षेचं आपण या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे? साहेब, आम्ही सुरक्षेचं नियोजन असं केलेलं आहे की तिथून या मकर संक्रांतीनिमित्त जे सगळे भाविक येणार आहेत कोणालाही अनुचित प्रकार घडू नये याकरता सुरक्षेच्या बाबतीमध्ये तिथून शिवाजी चौक आहे, शिवाजी चौकामध्ये ब्रॅकेट लावलेले आलेले आहे, लावतील. आता लावण्यानंतर तिथून जे बंदोबस्त राहील पोलीस लोकांचा तिथून तर पाणी घरांपर्यंत सगळा महिला कॉन्स्टेबल असतील किंवा महिला पोलीस वर्ग असेल या ते महादेव मंदिरावरती बंदोबस्त ठेवलेला आहे. व सर्वजण मिळून आम्ही गावाची शांतता व गावातील हर समाजाचे 5-5 मुलं घेऊन आम्ही पोलीस मित्र म्हणून तिथे यात्रेमध्ये नियोजन केलेलं आहे. त्या हिशोबाने मी सर्व व्यवस्थित पार यात्रा पार करणार आहे. गावातील उन्हाळा टप्पूंना काय आव्हान करणार? नाही, त्यांना एक हात जोडून विनंती आहे की बाबा कोणी अनुचित प्रकार करू नये व कोणाच्याही महिलांच्या कानाजवळ भोंगा वगैरे जर वाजवलं तर त्या कानाजवळ मोठा जोरात भोंगा वाजवण्यात येईल. त्याचे काय परिणाम होते, कायद्याची तरतूद असेल ते कायद्याचे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मकर संक्रांती निमित्त कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरातील या भव्य यात्रोत्सवासाठी मंदिराचे तत्कालीन ट्रस्टचे अध्यक्ष गोकुळ मोरे, माजी ट्रस्टचे ज्येष्ठ अध्यक्ष तथा सल्लागार कार्यकारी सदस्य मुरलीधर जेठवे व अन्य ट्रस्टचे सदस्य हर्षल नारखेडे, धनसिंग जेठवे, सुनील मोरे, भालचंद्र झोपे आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले असून अधिकाधिक भाविकांनी या यात्रोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन कपिलेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आरबी न्यूज महाराष्ट्रशी बोलताना केले आहे. सावड तालुक्यातील कंडारी गाव हे तापी नदी किनारी बसलेलं आहे. या ठिकाणी पावन असं श्री कपिलेश्वर तीर्थक्षेत्र महादेवाचे हे मकर संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी यात्रा दर सालाबादप्रमाणे परंपरेने भरत असते. यावर्षी या ठिकाणी 15 जानेवारी मकर संक्रांतीला यात्रा आयोजन झालेलं आहे. या ठिकाणी परिसरामध्ये भव्य असे खेळणे पाळणे वगैरे लागलेले आहेत आणि मनोरंजनाचे दुकानं आहेत. तर या ठिकाणी 14 जानेवारीला अभिषेक प्रशांत महाजन व सौ गायत्री प्रशांत महाजन यांच्या हाते नवीन दाम्पत्य दरवर्षाप्रमाणे गावातून अभिषेक त्यांच्या हातून केला जातो. यावर्षी त्या नवीन दाम्पत्य प्रशांत महाजन व सौ गायत्री महाजन यांच्या हातून अभिषेक आता करण्यात येत आहेत. तर आणि त्यानंतर गावातून परंपरेप्रमाणे महादेव कपिलेश्वर महादेव यांची आरासेची मिरवणूक निघत असते, ती संध्याकाळी निघणार आज निघणार आहेत. व या गावामध्ये तीर्थक्षेत्राचा लाभ घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात. तापी नदीच्या पर्वणीमध्ये स्नान करून दर्शन घेतात. तरी गावातील ग्रामस्थ व परिसरातील सर्व ग्रामस्थांना आमच्या कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांकडून या जत्रेचे लाभ घेण्यासाठी आवाहन करीत आहेत व लोकांनी याचा भरपूर असा लाभ घ्यावा. हा जो सण आहे मकर संक्रांत गाव साजरा केला जातो. मकर संक्रांतीनिमित्त भरत असणारी यात्रा कपिलेश्वर महादेव मंदिरावरती आम्ही सकाळी म्हटलं म्हणजे प्रशांत महाजन आणि सौ गायत्री यांच्या हस्ते अभिषेक वगैरे करून नंतर गावातून पिंडीची मिरवणूक काढण्यात येते. मिरवणूक काढल्या आल्यानंतर तापी नदीच्या काठावरती हे गाव असल्यामुळे तापी नदीच्या पात्रामध्ये म्हटलं म्हणजे हजारो भाविक येत असतात, आंघोळीचा लाभ घेतात, फरसांचा लाभ घेतात आणि यात्रेचा आनंद बनवतात. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.